सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेकडून पाळीव श्वाणांचा सर्वे सुरू आहे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी घरोघरी जाऊन हा सर्वे करीत आहेत महापालिका क्षेत्रात भटक्या श्वाणांची समस्या मोठी आहे या भटक्या श्वाणांमध्ये अनेक पाळीव श्वाण सुद्धा रस्त्यावर असतात त्यामुळे भटक्या श्वाणांची संख्या मोठी दिसत आहे त्यामुळे महापालिका क्षेत्रातील पाळीव आणि भटक्या श्वाणांची संख्या निश्चित करण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग यांच्याकडून घरगुती पाळीव श्वाणांची माहिती घेण्यासाठी सर्वे सुरू करण्यात आला आहे यामध्ये ज्या घरामध्ये पाळीव श्वाण आहे त्यांची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन दहा दिवसात पाळीव श्वाणांची माहिती संकलित करणार आहेत